राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख पाटील यांची ओळख म्हणजे अर्थातच त्यांनी केलेली विकासकामे. राज्याच्या मंत्रिमंडळात गडाख पाटील यांची वर्णी लागल्यामुळे तालुक्यात विकासकामांचा डोंगर उभा करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. मुकिंदपूर ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा नेवासा पंचायत समितीच्या मार्गदर्शिका सुनीता गडाख यांच्या हस्ते पार पडला. राजकारण हे आम्ही विकास कामे करण्यासाठीच करत असून सर्व कामे मार्गी लावू असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले. मुकिंदपूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे 60 लाख रुपयांचा निधी दलित वस्तीला मिळाला असून ग्रामपंचायत नवीन इमारत, कचरा गाडी, कराडे वस्ती खडीकरण, मुकिंदपूर हिवरा ते गाढवणाला खडीकरण, तसंच शिवाजीनगर रस्ता काँक्रिटीकरण, तारा पार्क बंदिस्त गटार, आरो प्लॅन, अहिल्यादेवीनगर स्ट्रीट लाईट आदी सर्व कामे मार्गी लागली असून गावाच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही सुनीता गडाख यांनी दिली. मुकिंदपूरसाठी नवी पाणी योजना सुरू करण्यात येणार असल्याने 4-5 गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला जाणार असल्याने जनतेतून आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय. आणि हे दळणवळण नदीने चालायचं तेव्हा 4 चाकी नव्हत्या, त्याच्यामुळं दळणवळण मोठं व्हायचं आणि तिथं बाजारपेठ वसायची. तसं आता नवीन काळात जिथं 4 चाकीचं मोठं दळणवळण मोठा रोड तिथं वसाहत आणि बाजारपेठ ऑटोमॅटिक येतात. तसं आता तुमचं नशीब घोडेगाव आहे तुमचं, हे तुम्हाला 6 पदरी एवढं मोठं रोड आलाय आणि इथं भविष्य खूप मोठं, जे इथं राहिलंय ती नंतर तर लखपती आता झाले असते करोडपती 100% म्हणा. कारण जिथं मोठं दळणवळण, बॉम्बेला मोठं दळणवळण, लखपती कोणाला खूप पैसे कमवायचं असलं तिथे लोक बॉम्बेला जात होत, बरेच लोक ते दळणवळण जिथं जास्त तिथं पैसा जास्त, म्हणजे ऑटोमॅटिक ते होतं, त्याला काही कोणी करत मुद्दाम असं काही नाही. तुम्ही आता स्वतःला कमी समजू नका, खूप मोठे शहरातले लोक आहेत, खूप मोठे लोक आहेत आता आणि खूप मोठं भविष्य याला होणार आहे आणि सगळे आमच्या सारखे बिझनेसमॅन हे इथं यायला पाहतो, इथं येऊन राहायला पाहतो बरं का. आम्ही पण ते खूप मोठं भविष्य आणि तुमच्या ऑलरेडी इथं जागा आहे. नामदार साहेब जेव्हा नामदार झाले की केवळ संघटनेचे जीवावर झाले, तुम्ही लोक होते मागं, तुमची साथ होती, कोणाची प्रत्यक्ष होती कोणाची अप्रत्यक्ष होती, खूप मोठी साथ साहेबांना होती आणि खूप मोठा पक्ष साहेबांनी बांधलेला, मोठ्या माननीय साहेबांनी पक्ष बांधलेला आणि तो आपण सगळे वाढवतोय, आपण सगळे वाढवतोय आणि ह्या पक्षाच्या मुळे आपल्याला एक मोठी शक्ती मिळली आणि आज तुम्ही कोणत्या गावात गेले तर 2-3 रोड दिल्याशिवाय मोठी काम होते. आता हे काम घेत असताना आपल्याला काहीतरी शक्ती लागते, आता बरंच काम येतात का फक्त आमदार असून काहीच उपयोग नाही, आपण पाहिलेलं आहे कामं येत नाही. ही शक्ती मोठी आणि उद्धव साहेबांचा एवढा मोठा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद आणि खूप मोठे काम आपल्याला चाललेले आहेत जर काम.